अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ज्वारी, तूर, मका आणि इतर कडधान्यांसह शेतकरी बांधवांच्या शेतमालाला शासनाने हमी भाव जाहीर करावा, या मागण्यांचे निवेदन जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तहसीलदारांना सादर करण्यात आले। राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे आधी सर्व शेतकरी मेटाकुटीस आला असून जे थोडेफार धान्य पिकलेले आहे ते विकताना सुद्धा व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची लूट करत आहे, त्यामुळे शासनाने शेतीमालाला हमी भाव द्यावा, याबरोबरच शासनाने धान्य खरेदी केंद्र सुद्धा सुरू करावे, यासह इतर मागण्या असलेले निवेदन या प्रसंगी जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सादर करण्यात आले। या प्रसंगी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय हमी भाव आणि मका खरेदी केंद्र तोडी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, मका खरेदी केंद्र सुरू, मका खरेदी केंद्र सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शासकीय हमी भावाने शेतकरी दमाल खरेदी केला पाहिजे या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी आज इकडे आलेले आहोत। खरं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये यावर्षी दुष्काळ आहेत, दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्याचा बराचसा माल हातचा गेलेला आहे, शेतीला पाणी नाही, वीज नाही, शेतकरी आत्महत्या करतायत। अशी परिस्थिती असताना शासनाने फक्त शेतीमाल खरेदी केंद्राची फक्त घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र ही फक्त घोषणाच झालेली आहेत। शेतकऱ्यांची मका आज जर आपण बघितलं जवळ ते 60-70% शेतकऱ्यांनी ही मका विकून झालेली आहेत, तरीसुद्धा शासन मका खरेदी केंद्र अद्यापासून सुरू करत नाही। हे शासन म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की व्यापाऱ्यांच्या बाजूने, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। जर मका खरेदी केंद्र जर लवकर सुरू झालं असतं तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा पैसा त्यांना चांगल्या प्रकारे मिळाला असता, परंतु मका खरेदी केंद्र न सुरू झाल्यामुळे त्यांना 1,000-1,200 रुपये अशा भावामध्ये त्यांची मका विकावी लागली। हे मोठं दुर्भाग्य या ठिकाणी समजावं लागेल। शासनाने घोषणा केली की 1,700 रुपयाने मका खरेदी केंद्र करू, अरे मग करू बरोबर आहे, परंतु शेतकऱ्याच्या घराचा माल जेव्हा संपून जाईल तेव्हा तुम्ही करणार का? शासन फक्त शेतकऱ्याच्या बाजूनं फक्त घोषणा करतं, त्यामुळे या शासनाला घोषणा देणारं शासन असं नाव द्यावं का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। त्यामुळे या जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आज निवेदन दिलं की शेतीमाल खरेदी केंद्र तुम्ही जर तुम्ही सुरू नाही केलं तर या आमच्या तहसील कचेरीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी उपोषण मांडेल आणि या शेतकऱ्यांना, या जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना मका खरेदीच्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं। निवेदन देण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या घरात माल 2 महिन्याच्या अगोदरपासून आलेला आहे आणि सरकारनं घोषणा केलेली आहे की बा आम्ही हमी भावानं माल शेतकऱ्यांचा खरेदी करू, परंतु ते दिसलं नाही। त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनी आडेअडचणीमध्ये 900 रुपयापासून मका विकायला सुरुवात केली। त्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा उभा राहिलेला आहे। दुष्काळ उभा राहिल्यानंतर शेतकरी घरात माल आल्यावर नेहमीच तो आपल्या दैनंदिन कार्यक्रमाकरता, दैनंदिन उपभोगाकरता आपला माल हा व्यापाऱ्याच्या दारी आणून विकत असतो। त्याचं कारण असं आहे की त्याचा उदरनिर्वाह शेतीच्या मालावर हा अवलंबून आहे। तरी सरकार ही घोषणा करतं
हमीभावाचा नावानं घोषणा करतं आणि हमीभावानं माल खरेदी करत नाही ही फार मोठी शोकांतिका ह्या सरकारची आहे. तेच फार मोठं दुःख घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज या तहसीलपर्यंत तहसीलदारापर्यंत निवेदन देण्याकरता आज आम्ही इथे पोहोचलेलो आहे की तहसीलदार साहेबांनी आमचं जे आम्ही म्हणणं आहे किंवा शासनाला की हा मका खरेदी सुरू करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळून द्यावा हीच आमची विनंती आहे. तर आणि दुष्काळाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं या सरकारला तर दुष्काळ मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून जवळपास एक महिना झालेला आहे, परंतु त्या दुष्काळाच्या झळा आज एक महिन्याच्या अगोदर पोहोचत आहेत. परंतु सरकारनं काय काय योजना जाहीर केलेल्या आहेत त्याही सरकारनं जाहीर कराव्यात, ते जेणेकरून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना की दुसऱ्या कुठल्याही घटकांना तो त्यांच्या पदरात जाईल हीच माझी सगळ्या शासनाला विनंती आहे. आणि आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांनी ही आमच्या राष्ट्रवादीची विनंती सरकारपर्यंत पोहोचावी हीच माझी विनंती आहे. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या नाकर्त्या सरकारचं सगळ्या बोर्डाच्या वतीनं मी धिक्कार इथे करतो. आज जामनेर तहसील ऑफिसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवेदनासाठीचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलं. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आहे आणि गेल्या 4 वर्षामध्ये ह्या सरकारने शेतकऱ्यांचा जो विकास केला पाहिजे, जनसामान्यांचा जो विकास केला पाहिजे, तो विकास बाजूला सारून आज आपण पाहतोय सगळ्या चॅनलवर त्यांनी राम मंदिर बाहेर काढलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं लोकांचं जे विकासावरचं मत आहे, लोकांचा जो रोष आहे, तो डायव्हर्ट करण्याचं काम या महाराष्ट्र सरकारमध्ये असलेला शिवसेना नावाचा अपक्ष करतो आहे, जनसामान्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे जो सर्वात मोठा घटक आहे आज जामनेरमध्ये हे निवेदन देण्याचं नियोजन याच्यासाठीच आहे की जामनेर तालुका हा जळगाव जिल्ह्यामधला सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आहे आणि त्यामुळे आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने हमीभाव जाहीर केलेत, पण हमीभाव जाहीर करून काहीच फायदा नाही. कारण हमीभाव जरी जाहीर केले तरी सरकारने शेतकऱ्याच्या मक्याची खरेदी करणं अपेक्षित होतं. जिल्हाभरामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदीच्या संदर्भामध्ये तुरडक स्वरूपामध्ये केंद्र सुरू करण्यात आले, परंतु जामनेर सारख्या खंडप्राय एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या मका खरेदीसाठी एकही केंद्र इथे सुरू करण्यात आलेलं नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल हा कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये इथे टाकावा लागतो आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्याचा हमीभावानुसार सरकारने खरेदी करावी, त्या हमीभावासाठी आपण इथे आज सर्वजण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय संजयदादा गरुड यांच्या सूचनेवरून हा संपूर्ण निवेदनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. शिंदुर्णी नगरपंचायतीचे इलेक्शन सुरू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. दादा तिकडे व्यस्त असल्याकारणाने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळं केडरचे लोक आजच्या या मीटिंगसाठी निवेदन देण्यासाठी इथे हजर होते. तर या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना आमची एवढीच विनंती असेल की या झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रति जरी त्यांच्या मनामध्ये थोडी जरी संवेदना असेल, थोडी जरी कन्नडूपणा त्यांच्यामध्ये असेल, एक रयतेचं सरकार स्वतःला ते म्हणून घेतात, शिवाजीच्या नावाने ते सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं सांगतात, परंतु त्यातला एकही गुण त्यांच्यामध्ये नाही. तर त्वरित जामनेरमध्ये त्यांनी मका खरेदी केंद्र, कडधान्य खरेदी केंद्र सुरू करावं, अन्यथा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन, प्रसंगी आमरण उपोषण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही करू, एवढंच या निवेदनाच्या निमित्तानं मी सांगेन. धन्यवाद. हमीभाव जाहीर केला, हमीभाव जाहीर करून त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं त्या हमीभावानुसार खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही आहे. जिल्ह्यामध्ये 2-3 ठिकाणी वगळता सर्वच जिल्हे तर सर्वच तालुक्यामध्ये खरेदी केंद्र सुरू नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतील, संचालक असतील, हे नेमकं काय करतायत मग? त्यांच्या काही जबाबदाऱ्या नाहीत का? म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या ठिकाणी हा महाराष्ट्र शासनाचा, फडणवीस सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि बोंडअळीच्या संदर्भामध्ये घोषणा करायच्या, फटाके फोडायचे, आणि फटाके फोडल्यानंतर शेतकऱ्यापर्यंत ते अनुदान प्राप्त होत नाही, मग हा शोबाजीचं काम गेल्या 4.5 वर्षामध्ये हा महाराष्ट्र सरकार करत आहे, देशात केंद्रात त्या ठिकाणी मोदी सरकार करत आहे. असं असताना ही शेतकऱ्यांची फसवणूक का बरं करत आहेत? जवळजवळ 11,000 शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केला, सरकार याविषयी गांभीर्यानं घेत नाही. 11,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा गुन्हा ह्या सरकारवर टाका, सरकार याला जबाबदार आहे.
बोंडवाडीच्या अजूनही जामनेर तालुक्यात 22 गावांना पैसे नाही. शेतकऱ्यांना कोणतंही सवलत दिल्यानंतर कर्जमाफी असो, अनेक प्रश्न त्या ठिकाणी, अनेक कागदपत्रं त्या ठिकाणी पुरवावे लागलेत. कागदपत्रं पुरवता पुरवता शेतकरी थकून गेलेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी नावावर कर्जमाफीसुद्धा त्या ठिकाणी आले नाही. खऱ्या अर्थानं या शासनाला शेतकऱ्याबद्दल किती कळवळ आहे. जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा गाळ्याच्या गाळ्या भरून उपोषणाला बसले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब असोत किंवा शेतकऱ्याची काय, त्यांना असं वाटत होतं की इतके कैवारी कसे व्हा, असं वाटलं की आता शेतकऱ्यांना पुढचे दिवस वांदाच नाही, सुगीचे दिवस आहे. पण 4.5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला हमीभाव देऊन तो हमीभाव पद्धतीनं त्या ठिकाणी मका, ज्वारी, कापूस असेल, सोयाबीन असेल, ते खरेदी न करता शेतकऱ्याची थट्टा केली गेली हा निश्चितपणे शेतकऱ्यावर अन्याय नसून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची म्हणजे मरवणूक त्या ठिकाणी पाण्याची पाणारं हे झाड्या गेंड्याच्या कातडीचं सरकार आपल्याला दिसत आहे. बरेच प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. फक्त कुठंतरी भावनिक प्रश्नाकडे सरकार घेऊन जातं. आरक्षणाच्या संदर्भात असतील, धनगर समाजाचं आरक्षण असेल, मराठा असेल, मुस्लिम आरक्षण असतील, पटेल आरक्षण असतील, या संपूर्ण गोष्टीला बगल देण्यासाठी पुढं पुन्हा एकदा भावनिक मुद्दा घेऊन या ठिकाणी समाजाच्या समोर जायचं. मतं घेण्यासाठी राम मंदिराचा उपस्थित मुद्दा करायचा. राम मंदिर बांधायचं होतं तर सरकार पहिल्यांदा चालू होतं, पहिल्याच वर्षी अयोध्येत जायला पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी नेते आता अयोध्येला जात आहेत, खरं आता जनतेला कळत आहेत, त्यामुळे हा सगळा बनाव असल्याचं निश्चितपणे या सगळ्या संपूर्ण शेतकऱ्यांना, या देशातल्या सर्व नागरिकांना कळत आहे. येणारा काळ हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीसाठी खूप खर्तड काळ आहे आणि हा खर्तड काळ जनताच या ठिकाणी आणून दाखवेल एवढी या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला शाश्वती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परत एकदा या सरकारचा जाहीर निषेध आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.